परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. घरफोडी करणाऱ्या अब्दुल सईद बकरीदी खान या सराईत गुन्हेगाराला नवी मुंबईच्या गुन्हे शाखे कक्षेत 2 ने अटक केली आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेला आरोपी तळोजा येथील घरफोडीच्या तयारीत असल्याचे समजले. पोलिसांनी सापळा रचला. स्कूटर आणि घरफोडीसाठी वापरत असलेल्या सामानासह मानखुर्दे येथील अब्दुल सईद बकरीदी खान या आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीकडून 13,23,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपीच्या चौकशीतून मुंबई येथे 4 आणि नवी मुंबईत 31 अशा 35 घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. आरोपीला जेल कस्टडी मिळाली असून यातील मंगल नावाचा आरोपी फरार आहे. त्यांनी 24 सप्टेंबरला एक अब्दुल सईद बकरीदी खान 35 वर्षाचा तो आरोपी आहे. राहतो मानखुर्दला पण मूळच्या UP बहराइच साईडचा आहे. त्याला त्यांनी रात्री त्यांना अटक केली. तो स्कूटरवर जात होता. त्याच्या डिकीमध्ये ते घरफोडीचे साहित्य होतं. ते PSI रोंगेने त्याला खरं त्यांनी अटक केली होती. पण त्याची टीमने हे सर्व माहिती डेव्हलप करून या घरफोडी करणारा जो गुन्हेगार आहे त्याच्याकडून त्यांनी टोटल 35 त्यांनी गुन्हा त्यांनी डिटेक्शन उघडकीस आणलेले आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ 14 लाखाची आपल्याला प्रॉपर्टी मिळालेली आहेत, मुद्देमाल मिळालेले आहेत आणि हे अतिशय सराहित आहे. तो त्याचे आणखी एक साथीदार आहे, तो अजून आम्हाला सापडला नाही. पण हे मोस्टली हे एकटे असं गुन्हा करायचे आणि त्याचा जो मोडस ऑपरेंडी आहे की ते जे शॉप असतात काही मोबाईलची किंवा काही किराणाची किंवा इतर जे दुकान त्याच्या ते शटर वगैरे उचकून त्याचे जे चोरी करून बाहेर जाऊन असं विक्री करायचे. आणि 35 जे गुन्हा त्याच्यापैकी आपल्या 31 गुन्हा जे आहे आपल्याकडे आहे, बाकी मुंबई शहराची आहे. आणि याच्यामध्ये हा म्हणजे जो घरफोडी चोरी किंवा असं जे प्रॉपर्टी ऑफेन्स असतात रात्रीची घरफोडी विस्मिसली त्याच्यामध्ये आपल्याला आरोपी शोधणे आणि गुन्हा उघडकीस करणे फार अवघड जातो. तर हा अतिशय चांगली कामगिरी आमच्या लोकांनी केली आणि याच्यामध्ये 35 गुन्हा त्यांनी उघडकीस आणलेले आहेत. त्या सर्वांचे अभिनंदन. आणि आणखी याच्यामध्ये तपास चालू आहे. आणखी बघू ते त्याच्यामध्ये काही गुन्हा सापडतो का. त्याच्यामध्ये तपास अजून चालू आहे आणि जे दुसरा जो आरोपी आहे त्याचा शोध अजून चालू आहे.